नमस्कार नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल चाळीस आमदार आणि बारा खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्याप देखील शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडी सावरलेली नाही आणि यामध्येच आता शिंदे गटाने आपला मोर्चा हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवला असून शिंदे गटाने आज राष्ट्रवादीला मोठा खिंडार पाडत मोठा धक्का दिला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शोर्डपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तब्बल तीनशे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे त्यामुळे एकच निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादी काँग्रेस साठी आहे खरंतर अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला होता दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवड शशिकांत शिंदे आणि काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या उपऱ्या नेत्यांचा नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप वाढला आहे आणि गटबाजीला प्रचंड आला आहे हे सर्व मी कित्येक दिवसापासून सहन करत होतो आणि याबद्दल मी अनेक वेळा वरिष्ठाकडे तक्रार देखील केली होती परंतु तरी देखील माझी दखल घेतली जात नसल्याने मी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं गावडे यांनी म्हटलं होतं आणि अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती परंतु त्यानंतर देखील ते राष्ट्रवादीमध्येच दे राहणार असल्याचं बोललं जात होतं मात्र अखेर त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आपल्या समर्थक कार्यकर्ते आणि तब्बल तीनशे पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात पक्षप्रवेश केल्याने आई निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादी काँग्रेसला हा मुंबईमध्ये सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता सिंदी गटाच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच